जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मिरवणुकीत भीमसैनिकांसोबत लेझिमच्या तालावर गिरीश महाजनांनीही ठेका धरला. यवतमाळमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त महिला आणि तरुणींनी मिळून भीमगीतावर सामूहिक नृत्य करत सर्वांचं लक्ष वेधलं. संविधान चौकात तरुणींनी हा नृत्याविष्कार सादर केला. अनोख्या पद्धतीनं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली. मुंबई पोलीस पथकानं वाद्यांच्या मदतीनं सुरेल अशी मानवंदना दिली. नमा होमिओपॅथी जगातली नंबर एक आरोग्य सेवा व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि त्यात ती यशस्वी होतील अशी मला खात्री आहे. नमा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. कार्तिक वजीर उर्फ भुर्याचं भाषण पुन्हा एकदा व्हायरल झालंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भुर्यानं शाळेत भाषण केलं. बाबासाहेब 18-18 तास अभ्यास करायचे, मात्र मला 4 तासही अभ्यास करता येत नाही अशी कबुली त्यानं दिली. कार्तिक हा जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या रेवल गावातला जिल्हा परिषद शाळेतला पहिलीतला विद्यार्थी आहे. आम्ही शिकायला तयार नाही, शिकलो तरी संघटित होत नाही, संघटित झालं तरी संघर्ष करण्यास घाबरतो. बाबासाहेब 18-18 तास अभ्यास करायचे, मला तर 4 घंटे सुद्धा अभ्यास करू वाटत नाही. मग क्रांती कशी होणार? मी आता ठरवले, लोकांना शिकवणार, त्यांना संघटित करणार, अन्यायविरुद्ध संघर्ष करणार. हीच शिकवण मी बाबासाहेबाकडून घेणार. एवढा बोलून मी माझ्या अनमोल विचारता बोलतो. जय भीम, जय शिवराय. सह्याद्रीची उंची म्हणजे 24 तास.